विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या पाठामध्ये आपण अरण्य लिपीविषयी समजून घेत आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्याघ्र गणना म्हणजे काय याविषयी माहिती देणार आहे. व्याघ्र गणना आपल्याला माहिती आहे, जशी जनगणना होते म्हणजे आपल्या देशामध्ये लोकसंख्या किती आहे हे समजून घेण्यासाठी जशी लोकांची गणना केली जाते, त्याचप्रमाणे व्याघ्र गणना म्हणजे देशामध्ये असलेली वाघांची संख्या मोजणं. भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्यातर्फे देशात दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. तुम्हाला माहिती आहे का, देशात पहिली व्याघ्र गणना ही 2006 मध्ये झाली होती. आणि 2006 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेच्या वेळी देशात एकूण 1411 वाघ होते. आणि आत्ता झालेल्या म्हणजेच 2022 साली झालेल्या व्याघ्र गणनेमध्ये वाघांची एकूण संख्या 3167 इतकी आहे. आता आपण वाघांची संख्या जास्त असलेली काही राज्य बघूयात. आपल्या देशामध्ये मध्य प्रदेश हे असं राज्य आहे ज्यामध्ये वाघांची संख्या सगळ्यात जास्त आहे. मध्य प्रदेशात एकूण 785 वाघ आहेत. मध्य प्रदेशानंतर नंबर लागतो कर्नाटक या राज्याचा. कर्नाटक या राज्यात 563 वाघ आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे उत्तराखंड हे राज्य. उत्तराखंड या राज्यात 560 वाघ आहेत. आणि उत्तराखंड नंतर नंबर लागतो आपल्या राज्याचा म्हणजेच महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये एकूण 444 वाघ आहेत. महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प आहेत. त्या व्याघ्र प्रकल्पामधील वाघांची संख्या आपण बघूयात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकूण 97 वाघ आहेत. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये 57 वाघ आहेत. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये 48 वाघ आहेत. नवेगाव नागझिरा या व्याघ्र प्रकल्पामध्ये 11 वाघ आहेत. आणि बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये 9 वाघ आहेत. या व्हिडिओमध्ये आपण व्याघ्र गणना म्हणजे काय, व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते, त्याप्रमाणेच भारतामध्ये पहिली व्याघ्र गणना केव्हा झाली होती आणि आत्ता झालेल्या 2022 व्याघ्र गणनेतील महत्वाची आकडेवारी देखील समजून घेतली. ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. धन्यवाद.